नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आता जर काय होतं, अनेक वेळा आपल्याला एकाच कस्टमरचे भरपूर असे ब्लाऊज येतात, म्हणजे अस्तरचेही येतात आणि साधे ब्लाऊजही येतात. मग ते ब्लाऊज आपल्याला प्रत्येक ब्लाऊजला आपण पेपर पॅटर्न ठेवून कटिंग करत जर बसलं तर खूप सारा वेळ जातो. म्हणजे एवढे जर ब्लाऊज कट करायचे म्हणलं तरी भरपूर सारा वेळ जातो. मग आपला वेळ न जाता आपण लवकरात लवकर एकाच कस्टमरचे जर ब्लाऊज असतील तर कटिंग कसे करायचे ते बघणार आहोत. आता बघा, इथं आपले अस्तरचेही ब्लाऊज आहेत आणि साधेही जे आपले ब्लाऊज आहेत तेही आहेत. ह्यामध्ये अस्तर आहेत, हे जे आहेत ते अस्तर आहेत ह्या ब्लाऊजसाठी. आणि हे जे ब्लाऊज आहेत ते आपले साधे ब्लाऊज आहेत, साधे ब्लाऊज पीस आहेत. मग आता एकाच कस्टमरचे दोन्ही पीस आहेत तर मग लवकरात लवकर कटिंग कसे करायचे जेणेकरून आपला वेळ वाचेल, त्याच्यासाठी काय करायचं आहे हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. काय होतं, अर्जंट ब्लाऊज येतात आणि एका कस्टमरचे साधे आणि अस्तरचे असतात. मग काय करायचं, आता बघा, अगोदर आपण पेपर कटिंग काढून घ्यायची आहे. तुमचं जर रेग्युलर कस्टमर असेल तर तुमच्याकडे अशी पेपर कटिंग तर नक्कीच असते, कारण आपण कस्टमरचे ब्लाऊजचं कटिंग काढून त्यांचे नावं टाकून ठेवायचे आहे. ज्यावेळेस त्यांचे ब्लाऊज येतील त्यावेळेस तुम्हाला लगेच उपयोगाला येतात. नवीन जर कस्टमर असेल त्यावेळेसही तुम्ही पेपर कटिंग काढून घेऊन मग हे करायचं आहे. तर तुम्हाला पेपर कटिंगचा कंटाळा आलेला असेल आणि तुम्हाला ब्लाऊज जर डायरेक्ट कपड्यावरती कसा कट करायचा असेल तर तोही व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊज कसा कट करायचा, म्हणजे जास्त जर ब्लाऊज असतील शिवायला आणि वेळ नसेल तर लवकरात लवकर तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवरतीच कसं कट करायचं तेही मी तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक देणार आहे. आणि जर तुम्हाला डायरेक्ट ब्लाऊजवरती जमत नसेल तर तुम्ही पेपर कटिंग करून घ्यायचे आहे ते आणि ब्लाऊजवरून मापे घेऊन कट कसा करायचं त्याचेही व्हिडिओ चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. आता बघा, इथं मी रेग्युलर कस्टमरचं आहे तर आपल्या रेग्युलर कस्टमरचे जे ब्लाऊज असतात त्याचे आपल्याला पेपर कटिंग काढत आपल्याकडे असतेच. मग तुम्ही ते व्यवस्थित ठेवायचे आहे. आता बघा, ही पेपर कटिंग आहे. आता आपण अस्तरवरती कट करायचे आहे, एकावरती एक कसे कपडे ठेवायचे सगळेच आणि मग एकदाच कसे कट करायचे ते बघूयात. आणि त्याच्यानंतर आपण एक एक आपल्या कपड्यावरती मेन ठेवून आपण कटिंग करू शकतो. लवकर असं केल्यामुळे आपला वेळ जो आहे तो वाचतो, म्हणजे आपली ऑर्डर जी आहे ते लवकर तयार होते. आता बघा, हे अस्तर आहेत तीन एकमेकावरती कसे ठेवायचे, कारण आपल्या एकमेकावरती ठेवून लगेच कट करू शकतो. अस्तरही आपले सेमच आहेत, एकाच साईजचे ब्लाऊज आपला एकाच साईजचा आहे, त्यामुळं आपल्याला काही एक प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा, अशा पद्धतीने एकावर एक अस्तर ठेवून घ्यायचं आहे. चार जरी असले आणि पाच जरी असले तर तुम्ही एकावर एक असं अस्तर ठेवायचं आहे. आणि जी कटिंग आहे ती तुमची परफेक्ट असली पाहिजे, कटिंग अजिबात चुकायला नको, कारण तुमचे एक जरी ब्लाऊजची कटिंग परफेक्ट नसेल तर तुमचे पूर्ण ब्लाऊज खराब होऊ शकतात. त्यामुळे तुमची जी तुम्ही जी पेपर कटिंग केलेली आहे ती तुम्हाला परफेक्ट तुमची कटिंग असली पाहिजे, नाहीतर काय होतं, तुमची जर पेपर कटिंग व्यवस्थित नसेल तर पूर्ण ब्लाऊज चुकण्याची भीती असते. तुम्ही त्यामुळं अगोदर परफेक्ट अशी पेपर कटिंग करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीनं आपलं हे एकावर एक आपण अस्तर तीन अस्तर ठेवून घेतलेले आहे. आता बघा, आपले ब्लाऊजही त्यावरती बसू शकतो, पण आपण काय करूयात, अगोदर अस्तरचं कट करायचं आहे, कारण अस्तरचे सेंटीमीटर आणि ब्लाऊजचं मॅनेज होऊ शकत नाही, कारण कमी जास्त असू शकतं. कमी जास्त आपल्याला करायचं नाही आहे, परफेक्ट असं कटिंग करायचं आहे. त्यामुळे मी तर अस्तर एकावरती एक तीन ठेवून घेतलेले आहेत आणि त्यावरती आपण आपलं जे पेपर पॅटर्न आहे तयार केलेलं तर ते आपण कसं काय ठेवून कट करू शकतो तर ते बघूयात. ॲडजस्ट करायचं आहे. काय होतं, एक एक वेळेस ब्लाऊजचं माप मोठं असतं पण अस्तर कमी असतं. ब्लाऊजचा कपडाही आपण अस्तर एक्स्ट्रा घेऊ शकतो, पण ब्लाऊजचा कपडा कमी असेल तर ॲडजस्टमेंट कसं करायचं तेही मी तुम्हाला इथं सांगणार आहे, कारण आपल्याला कस्टमरचा ब्लाऊजही वापस द्यायचा नसतो, शिवायचा असतो. त्यामुळे ॲडजस्ट करून कसं शिवायचं ते इथं मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, असं हे समोरील गळा पाठीमागचा गळ्याची कटिंग इकडे ठेवायची, जी बंद बाजू असते ना त्या साईडला पाठीमागचा ब्लाऊज तर आपल्याला कटिंग करायचं आहे. खुल्या भागाकडे केलं तर तुमचे पाठीमागच्या भागामध्ये कट होऊ शकतं, त्यामुळं जी बंद बाजू असते त्या बाजूलाच तुम्ही पाठीमागच्या भागाचं पॅटर्न ठेवायचं आहे. हे पाठीमागचं भागाचं ठेवल्याच्यानंतर आता आपण स्लिवस्ट कुठे ठेवायची बघूयात. आता जिथं ॲडजस्ट होऊन बसेल आपला पेपर पॅटर्न तिथं आपण हे ठेवायचं आहे. हे आपला समोरील भाग आहे, तिथं ठेवायचं आहे आपण. आणि इथं जो जागा आहे तिथं आपण आपली अशा पद्धतीने कटोरी ठेवून घ्यायची आहे. आणि कटोरी नेहमी ठेवताना जी खालची बाजू आहे ती अशी खालच्या साईडला आली पाहिजे,
आणि इथं आणि इथं आपण क्रॉसपट्टी आपली जोडून तयार करू शकतो, कारण आता पूर्ण क्रॉसपट्टी निघणार नाही आपली, किंवा आपण इकडे इथं ठेवू शकतो अशा पद्धतीने इथे ठेवली तर इथं आपली क्रॉसपट्टी निघते, त्यामुळे तुम्ही ॲडजस्ट करत ठेवायचं आहे. हा जो भाग आहे तो इथंच ठेवायचा आहे, कारण इथं आपला हा कोणा आलेला आहे याचा. आणि क्रॉसपट्टी कटोरी नेहमी ठेवताना ही जी खालची साईड आहे ती आपली सरळ बाजूवरती येऊन हा क्रॉसमध्ये आलं पाहिजे, म्हणजे आपली जी कटोरी आहे ती एकदम गोल येते. अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि इथं आपण आपली क्रॉसपट्टी काढू शकतो. थोडं जे कमी अंग पडलेलं आहे ते आपण दुसऱ्या साईडचा अस्तर इथं जोडून घेऊ शकतो, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ॲडजस्ट करून पेपर ठेवायचा आहेत. आणि एकावरती एक आपण तीन अस्तर ठेवलेले आहेत, म्हणजे आपण लगेच एकावरती एक तीन ब्लाऊजची कटिंग करू शकतो. आता आपण हे मार्क करून घ्यायचं आहे आणि कटिंग करायचं आहे. आणि बघा आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आता आपली ही स्लीव जी आहे ती साध्या ब्लाऊजसाठी पण आणि अस्तरच्या ब्लाऊजसाठी कट केलेली आहे, तर आपली स्लीवची उंची 5 आहे, तर इथं आपण 6.5 इंच घेतलेला आहे. मग आपल्याला अस्तरचा ब्लाऊज आहे तर इथं 5.5 इंच पाहिजे आहे, त्यामुळे 1 इंच कसं फोल्ड करायचं, आपली ही स्लीव्स घ्यायची आहे अशा पद्धतीनं, आणि त्याला आपण असं फोल्ड करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, ॲटोमॅटिक आपलं 1 इंचाचं अंतर कमी होतं आणि ही स्लीव्स आपण दोन्ही कपड्यासाठी वापरू शकतो, म्हणजे अस्तरचा आणि साधा त्याच्यासाठी वापरू शकतो. मग काय करायचं आहे, अस्तरचं ज्यावेळेस ब्लाऊज कट करू त्यावेळेस 1 इंच अंतर आतमध्ये फोल्ड करायचं आहे, आणि अस्तरचा ब्लाऊज नसेल त्यावेळेस हे फोल्ड केलेलं जो पेपर आहे तो आपण उकलून व्यवस्थित असं कटिंग करू शकतो. आता इथं अस्तरचं करून घेणार आहोत म्हणजे 6.5 अंतर जास्त होतं, मग आपल्याला 5.5 अंतर हवं आहे, त्यामुळं आपण इथं फोल्ड केलेलं आहे आणि इथं आपण दिवसाची कटिंग करून घ्यायची आहे, त्यामुळं आपल्याला कपडाही आपला मॅनेज होतो आणि आपलं जे स्लीव्स आहे ती परफेक्ट येते. अशा पद्धतीनं आपण इथं मार्क जशाच तसं मार्क करून घेतलेला आहे आपण. अशाच पद्धतीने तुम्ही पेपर पॅटर्न घेऊन ब्लाऊज आपले कट करू शकता. हे आपलं आणि आता आपण आपण कटोरी मार्क करून घेतलेली आहे आणि इथं आपली जी क्रॉसपट्टी आहे इकडल्या भागाला आपण अगोदर बघायचं आहे, आणि इकडं जर कमी पडलं तर इकडच्या भागासाठी आपण क्रॉसपट्टी दुसरी जोडू शकतो, त्यामुळं अगोदर इकडचा भाग मॅनेज करायचा आहे, आणि इकडचा भाग कमी असेल तर दुसरा एक्स्ट्रा आपण इकडं जोडही देऊ शकतो, त्यामुळे इथं आपण अशा पद्धतीनं अगोदर कट करायचं आहे. जी कमी आहे ते आपण नंतर आपण जोडू शकतो, जर हा भाग उरलेला आहे तर इथं आपण जॉईंट करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे, आणि मार्क केल्याच्या नंतर कटिंग करताना मार्कच्या बाहेरच्या बाजूनी कट करायचं आहे, मार्कच्या आतल्या बाजूनी कट केलं तर
प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे मार्काच्या अशा बाहेरच्या बाजूने आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे म्हणजे तुमचं माप परफेक्ट होईल कमी पडणार नाही आता आपण पूर्णपणे कटिंग करून घेऊयात अशाच पद्धतीने तुम्ही एकाच कस्टमरचे तुम्हाला अर्जंट जर ब्लाउज आले असतील आणि भरपूर सारे असतील तर एकावर एक असं ठेवून कट करायचं आहे अशा पद्धतीने मॅनेज करायचं आहे आता मी पूर्ण ब्लाउज कट करून घेणार आहे आणि ब्लाउज शिवण्याचे व्हिडिओही अपलोड करणार आहेत खूप सारे कमेंट आहेत की ब्लाउज शिवून दाखवा अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा बघत जा व्हिडिओला लाईकही करत जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद